काहीशे किलोचा मोदक किंवा केक बनवण्याचं रेकॉर्ड याआधीही पुण्यात पार पडले आहेत मात्र केवळ एक इंच इतका छोटा पिझ्झा बनवण्याचं रेकॉर्ड पुण्यात करण्यात आलं या रेकॉर्डमध्ये एक इंचच्या आकाराचे तब्बल चार हजार पिझ्झा बनवण्यात आले पुण्यातील ऑस्टिन कॅफेच्या वीस ते पंचवीस शेफच्या टीमनं केलेल्या या रेकॉर्डची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी पुण्यामध्ये आज एक आगळं वेगळं रेकॉर्ड पार आहे आणि ते आहे सगळ्यात लहान पिझ्झा बनवण्याचं आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र या पिझ्झाचा डायमीटर केवळ एक इंचाचा आहे आणि आपण बघू शकतो असे हजारो पिझाज आज इथे बन बनत आहेत पुण्यातील ऑस्टिन फोर्टी या कॅफेमध्ये कॅफे हाऊसमध्ये मी आत्ता आहे आणि आपण बघू शकतो ही जवळजवळ वीस जणांची टीम जी आहे ही हा पिझ्झा बनवण्याचं रेकॉर्ड करत आहे माझ्याबरोबर सर्वेश जाधव आहेत ज्यांची ही संकल्पना आहे नक्की काय ही यामागची तुमची संकल संकल्पना आहे हा छोटा पिझ्झा बनवण्याची संकल्पना कुठून आली असंच क्रिसमस होतं आणि गरिबातल्या गरीबातलं आणि काहीतरी धाडस करायचं होतं म्हणून केला आणि बिंग अ क्रिसमस ओकेजनसाठी आम्ही हे केलेलं आहे आणि सगळे लोक मोठ्या गोष्टीला प्राधान्य देतात म्हणून बारीक मुलं कोण देत नाही म्हणून सर्वात लहान पिझा करावा आणि कॅफे नवीन आहे तर कॅफेकडनं काहीतरी गिफ्ट लोकांना मिळावा म्हणून आम्ही कॅफेसाठी केला आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती म्हणून या सगळ्या म्हणजे तुम्ही आता हे रेकॉर्ड करता याच्यासाठी साधारणतः किती दिवस तुम्ही तयारी करत होता किती जणांची टीम याच्यासाठी काम करते आणि या पिझाचं पुढे काय होणार आहे तयारी तर आम्ही गेली तीन महिने करतोय आणि जवळजवळ वीस पंचवीस लोक आत्ता समोर आहेत पण हिच्या मागे भरपूर लोकांचा हात आहे आणि या पिझाला नंतर आम्ही अंडरप्रवेश खेचला जा म्हणजे खडकी कॅन्टोन आम्ही वाटणार आहे त्यांना जिथं खूप गरीब लोक आहेत आणि स्कूल्स आहेत त्या स्कूलमध्ये वाटले आणि हे ट्रे सगळ असेच जातील एकूणच ख्रिसमस होऊन गेलेला आहे मात्र न्यू इयरचं सेलिब्रेशन जे आहे त्याचं माहोल सगळीकडे आहे मात्र या निमित्ताने जे गरीब आहेत त्यांना कुठेतरी पिझ्झाची चव चाकतायला यावी आणि त्याचं जे महागड स्वरूप आहे ते अगदी स्वस्त व्हावं छोटे छोटे पिझ्झाच मार्केटमध्ये यावेत अशी एक संकल्पना आहे आणि एकूणच हे जे सगळे ख्रिसमस जरी झाला असला तरी हे सगळे जे क्लॉज आहेत ते आता थोड्याच वेळात पुण्यातल्या खडकी कॉन्टेन्मेंटमध्ये जाऊन ही पिझ्झाची ट्रीट जी आहे ती तिथल्या गरीब मुलांना देणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्मी पवार झी मीडिया पुणे